करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तम असा दिवस 6 मार्च 2023 वार सोमवार फार उत्तमाचा दिवस. होळी शिमगा. समर्थ बोले होळी आणि शिमगा हा एकच आहे. आपल्या आयुष्याची होळी बरोबर की नाही आणि आपल्या जीवनाची होळी ही एकच आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आकाशात पतितम तो यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रती गच्छती. या आकाशाच्या छत्रछायाखाली आपण होळी हा सण काय केला जातो आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी होळी साजरी केली जाते. होळी म्हणजे काय नेमकं? आपल्या घरामध्ये बरोबर की नाही सण असला की समर्थ बोलले आनंददायी वातावरण असलं पाहिजे. ज्या पद्धतीने होळी आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आहे, धुलवड आहे. परंतु होळीमध्ये विशिष्ट प्रकारची कशी पूजा केली जाते ते प्रत्यक्ष अनुभवलं पाहिजे. काही ठिकाणी होळी आहे म्हणून आणि काही ठिकाणी विशिष्ट पूजा करून विचार करा. विटांच्या मधोमध सावरीचं झाड आणतात बरोबर की नाही. त्या सावरीच्या झाडाला काय केली जाते? उत्तमरित्या साखरेची माळ, गोवऱ्या आणून, पेंडा आणून, त्यावर थोडंसं तूप घालून, श्रीफळ नारळ घेऊन पूजा अर्चा केली जाते. अगरबत्ती वाळून, कुंकू हळद सर्व वाहून काय केली जाते? पूजा व्हायली जाते, पूजा करून घेतली जाते ना. लहान मुलं गल्ली बोल्यातून, सोसायटीमधून सर्वत्र काय करतात बरोबर की ना, त्या होळीभोवती फिरत असतात. पण जर अनुभव जर घेतला तर आपल्या या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये होळीचं महत्त्व काय? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश समर्थनी सुरुवातीलाच का दिली? या पृथ्वी तलावर तुझा जन्म झाला त्याला वायूची पण गरज आहे आणि आकाशाच्या छत्र छायेखाली तुझा हा देह वावरतो. त्याचप्रमाणे आता अग्निरूपाने बघा, ज्यावेळी पूजा केली जाते प्रत्यक्षपणे प्रत्येकाला प्रसाद वाटला जातो बरोबर की नाही. ज्यावेळी पेटवण्यात येते त्यावेळी काही लोक गाणी बोलत असतात. बघा प्रत्येकांचं जी पद्धत आहे ती पद्धतीने बरोबर, काही जण बोंबलत फिरतात, काही जण ओरडतात. म्हणजे विचार करा, आयुष्य कसं जगायचं आहे? ज्या पद्धतीने होळी आहे त्या पद्धतीने आपलं जीवन कसं आहे? एरवी प्राणी लहान थोर, बघा काय समर्थनी ओवी लिहिली, एरवी प्राणी लहान थोर मृत्यू पावती हा निर्धार, बोलिले हे अन्यथा उत्तर मानोची नाही. एरवी का सांगितलं? ज्यावेळी होळीचा ज्यावेळी सण येतो बघा, सुरुवात झाली होळी म्हणजे नवीन वर्षाची पहिली सुरुवात होळी बरोबर की नाही. दुसऱ्या दिवशी धुळीवंदन, येणाऱ्या 15 दिवसानंतर गुढीपाडवा. होळीची ज्यावेळी सुरुवात होते म्हणजे सुरुवात झाली हिवाळा संपला आणि उन्हाळा सुरुवात झाली बरोबर की नाही. म्हणून एरवी प्राणी लहान थोर सांगितलं. सणासुदीच्या वेळी आपण नवनवीन कपडे घालतो बरोबर की नाही. आणि त्याचवेळी कोणी बघा एरवी सांगितलं, प्रत्येक दिवशी नाही परंतु आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला काय करायचं आहे, त्या सामर्थ्यामध्ये उभं राहायचं आहे, नामस्मरणामध्ये उभं राहायचं आहे. आणि ज्यावेळी होळी दहन केली जाते त्यावेळी प्रत्यक्ष नामस्मरणामध्ये तुझा देह असला पाहिजे. समर्थन उत्तमाचा भाग दाखवला
श्रवण करूया. हिरण्यकश्यप या नावाचा दुष्ट राक्षस होता बघा. ज्यावेळी भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलामध्ये, बरोबर की नाही, परंतु भक्त प्रल्हाद विष्णूचा परम भक्त, ज्यावेळी हिरण्यकश्यपने बहीण होलिकाच्या मदतीने प्रल्हादाला काय केलं, शेवटी त्रास देण्याचा प्रयत्न केला, पर हाच तो दिवस होता होळीचा. म्हणून ती भक्त प्रल्हादाला ज्यावेळी त्या भक्त प्रल्हादाच्या मुखामध्ये कोणाचं स्मरण होतं, विष्णू भगवानाचं ना, भगवान विष्णू. म्हणून समर्थ बोलले, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा, तिघांच्या पलीकडे असणारा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. म्हणून होळी या सणाला प्रेमाचा आणि बंधुत्वाचा सण असं म्हणतात ना. बंधुभाव का सांगितलं, आपण प्रत्येक वेळी काय करतो, बहीण भावांशी भावाभावांशी भांडत असतो, वाद घालत असतो, परंतु भाऊभाऊ एकत्र येत असतात, उत्तमच आहे ना. प्रेमाचं प्रतीक, बरोबर की नाही, वाईटाचा नाश होतो, आपल्याकडून अज्ञान हे बाहेर काढलं जातं आणि उरलं ते फक्त ज्ञान राहतं. म्हणून चांगल्याचा स्वीकार करणे हा खरा होळीचा खरा संदेश आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. वाईटाचा नाश करायला शिका आणि चांगल्याचा स्वीकार करणं, बरोबर की नाही, हे आपल्याकडे असलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपण काय करतो, चांगल्या गोष्टी आपण घेतोच, त्याचबरोबर वाईट गोष्टीसुद्धा आपण ऐकत असतो. वाईटाचा शेवटी नाश करणं ही आपली जबाबदारी आणि चांगल्याचा स्वीकार करणं हाच खरा होळीचा संदेश आहे. या दिवशी समर्थ बोलले, सर्व लोक एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात, सर्व वाद विसरून भाऊ शेवटी काय करतात, एकत्र येतात. प्रत्येकजण त्या दिवसाच्या वातावरणामध्येच सुखदुःख विसरून सर्वजण ज्यावेळी तो आनंदोत्सव साजरा करतात, त्या रात्री लाकडाची होळी करून शेवटी होळीत ऊस आणि धान देखील टाकला जातो की नाही, नवीन खाद्यपदार्थ प्रसाद नैवेद्य म्हणून वापरला जातो, वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात आणि वेगवेगळे पदार्थ त्या आगीमध्ये शेवटी भाजून खाल्ले पण जातात. म्हणून येणारा, बरोबर की नाही, महिन्यातील शेवटचा सण कुठला असेल हे सुद्धा पाहिलं पाहिजे. म्हणून होळी पिटून दुसऱ्या दिवशी धुलीवंदनचा दिवशी बघा, आपल्या आयुष्यामध्ये होळीला का महत्त्व दिलं आहे. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुण या लुटी आनंदाची करावी. प्रत्यक्षपणे त्या स्मरणामध्ये होळीचं दहन करायचं आहे, त्यात होळीचं दहन नाही आहे, तर आपल्यामधले असणाऱ्या वाईट कर्मांचं आणि चांगल्या संगतीचं आपल्याला काय करायचं आहे, बरोबर की ना, वाईट कर्म हे घालून द्यायचे आहेत आणि चांगल्या संगतीला उभं राहायचं आहे. ज्या पद्धतीने मगाशी सांगितल्याप्रमाणे समर्थांनी उत्तमच आपल्याला सांगितलं, संदेश कोणता, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण, बरोबर की नाही. म्हणून समर्थ बोलले, आपल्याकडे काय असलं पाहिजे, स्मरण असलं पाहिजे आणि त्या स्मरणामध्ये होळीचं दहन करता आलं पाहिजे. म्हणून गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्य करते. होळी सण थांबवणारा नाही आहे, होळी सण थांबणारा नाही आहे, प्रत्येक सण थांबणारे नाही आहेत. जोपर्यंत तुझा देव दिवस शेवटचा असेल तोपर्यंत का असणार आहे, होळी तुला करता येणार आहे.
परंतु ज्यावेळी तुझा शेवट असेल त्यानंतर सुद्धा होळी करण्यात येणारच आहे. म्हणून सामर्थ्यामध्ये उभं राहायला सांगितले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.